सर 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 तुमचं सगळ्यांचं टॅलेंट बघून मला खूप आनंद झाला. सो मी सिलेक्टेड प्लेयर्सची नावं अनाऊन्स करणार आहे. निशिगंधा, let's play a game together. हे काय? प्लीज सर, मला तुम्ही आवडता. तुम्ही घरी येऊन रीतसर मागणी घाला. वेलकम निशिगंधा. हे सगळं फक्त तुझ्यासाठी. मोठी मिरवत होती. बघ आता, बघ बघ. काय 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 लाली काय? आहो, सगळे अभिनंदन करतात बघा. सगळ्या माझ्या मैत्रिणी त्यांच्या सुनांची गुणगान गात होते. हा, आता माझी सून पण काय कमी नाही. लाखात एक, लाखात एक. बघा बघा बघा, परत अजून एक अभिनंदन. मी काय म्हणतोय, आनंद झालाय हे मान्य, पण तू असा सारखा सारखा मिरवायची काही गरज नाही ना ग. लग्न म्हणजे मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्याची अशी स्पर्धा नको ना करूस. आपली निशी आहे ना फार गुणी मुलगी आहे, तिच्याशी अशी तुलना करून काय फायदा आहे. असं काय करतास? आपल्या लेकाचं लग्न ठरलेला, जरा तरी उत्साह दाखवा ना. हो, तुझा उत्साह बघतोय त्यातच आनंद आहे मला. हे बघ लाली, निशी फार साधी मुलगी आहे, तिच्याशी तसंच वाग. उगाच तुझ्या क्लुप्त्या तिच्यावर लादू नकोस, आणि तिला तुझ्या स्पर्धा आणि तुलनांचा सासुरवास नको व्हायला. हे बघ लाली, तुला मी आत्ताच सांगतोय, उद्या तू तुझ्या मैत्रिणींना सांगत बसशील की माझी सून सुंदर स्वयंपाक करते, माझी सून घर स्वच्छ ठेवते, माझी सून सुंदर भांडी घासते, तर तिला आयुष्यभर हेच करावं लागेल. आणि एक लक्षात ठेव लाली, श्रीनूचं आणि निशीचं लग्न झाल्यानंतर श्रीनूची निशी ही बायको असणार आहे याचं भान राहू देत.
मी काय अडाणी असाय काय? अहो मका कळता, तेवढा मका कळता, कळला ना? आणि मी निश्चित मुलीसारखा जपेन ना? हो तुमका काय खोटं वाटतं? नाही आता आता ना आपण निशिक जाऊन विचारूया. नाही 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 जा तुमका वाटता ना तर खरं नाही हे तुमका कळूक वया. चला नाही नाही आता आपण निशिकला जाऊन विचार. चला चला नाही आता चला म्हणतो. लाली नकोच. देवा महाराजा या खोतांच्या घरात निशिगंधा रघुनाथ खोत आणि श्रीनिवास श्रीकांत सावंत यांच्या लग्नाची सुपारी फोडली जाता रे महाराजा. सगळं चांगलं होत. श्रीनिवास पण लग्नासाठी रेडी आहे. असं का वाटतंय की काहीतरी काहीतरी मिसिंग आहे. निशीच्या आनंदात मी समाधानी का नाहीये? याचा अर्थ श्रीनिवास मला का त्याचा विचार माझ्या मनातून जात नाहीये? काय करू मी? काय आणि कस सांगू मी उविला? पण तिच्या मनातही असेल का? हे सगळे फक्त माझ्या मनाचे खेळ आहेत. श्रीनिवासच्या मनात काहीच नसेल तर? पण माझ्या मनात जे आहे ते सांगाव तर लागणार. काही असत तर त्याने सांगितलं असत ना. कोण आहे? मी आहे श्रीनिवास. श्रीनिवास ये ना. बाय द वे तू छान दिसतोस आज. थँक यू. अँड हो निशी नाही आहे रूम मध्ये. मला तुझ्याशी बोलायचं आहे. माझ्याशी? हो. काय बोलायचं? तुझ्या सोबतचा आजपर्यंतचा प्रत्येक क्षण माझ्या लक्षात. तू त्या प्रत्येक क्षणाला माझ्यासाठी मेमोरेबल केलंयस. मी आजपर्यंत तुझ्यासारखी कोणी बघितली नाही. तुझा चांगुलपणा, तुझा साधेपणा, तुझ्या डोळ्यातली हीच ती चमक. ओ माय गॉड, काय म्हणत होतो मी विसरलो. येस, युअर डिफरंट निशी. मी स्वतःला कितीही सांगितलं तरी मी तुझ्यापासून लांब नाही राहू शकलो. तुला एकदा बघण्यासाठी मी तुझ्या घरी घुसून तुला तुला भेटायचा धाडस केलाय. श्रीगंधा, दॅट्स नॉट मी.
मी असं कधीही केलेलं नाहीये, तुला कळतंय का? मी धडपड करणारा, वेगळ्याच प्रोफेशन मध्ये करिअर करणारा एक माणूस आहे. कदाचित तुझ्या बाबांना हवाय तितका मी वेल सेटल्ड नाहीये, बट आय प्रॉमिस मी तुला आयुष्यभर सुखात ठेवण्यासाठी काहीही करायला तयार आहे. अगदी तुझ्या घरच्यांचं मन जिंकायला तयार. मी कष्ट घेईन, मेहनत करेन, आणि अगदी त्यांना हवंय ना तसं तो गावातला काय म्हणतो आपण त्याला, गावकरी, गावकरी होऊन दाखवेन. मला खरंच कळत नाही अगं, ह्यात रडायला काय झालंय? हा प्लीज रडू नकोस अगं, इट्स अ हॅपी मोमेंट, प्लीज डोंट क्राय. सो मी डिसाईड केलंय, मी तुझ्या बाबांना भेटणार आहे, तुझा हात मागणार आहे, आणि असं करताना मी अगदी सदरा, डोक्यावर टोपी आणि धोतरा वगैरे घालून, आणि धोतर तू मला ह्या क्षणी करेक्ट करणार आहेस. हा सो मी म्हणणार आहे, दादा आय लव्ह युअर डॉटर, आय वांट टू मॅरी हर. ऑफकोर्स हे सगळं मराठीत असणार आहे, सो आय विल नीड युअर हेल्प. तू अशीच जर हसत राहिलीस ना तर मी आयुष्यभर तुझ्यासोबत इथे या गावात राहायला तयार आहे. तुझा होकार तुझ्या डोळ्यांनी मला कधीच दिला होता, पण हे डेकोरेशन, ही डेट नाईट, यू डिझर्व ऑल दिस. तू फक्त मला साथ दे आणि बघ कसा तुझा प्रत्येक दिवस कसा म्हणायचं ते मराठीत तसा जाईल. मिस निशिगंधा खोत, विल यू मैरी मी? खरं तर ना मी ओवी हे बघ ओवी, निशी खरंच खूप चांगली मुलगी आहे. तिचा स्वभाव, तिच्यात जे गुण आहेत ते कुठल्याही मुलाला पसंत पडतील, आणि ती खरंच खूप चांगली मुलगी आहे. हो श्रीनिवास, आय नो निशी बेस्टच आहे. अरे मही मला म्हणाली की निशीचं बॅडमिंटनचं स्वप्न तू पूर्ण कर, आणि मी राहीन ना, मी आयुष्यभर तिच्या पाठीशी उभं राहीन, तिला कधीच एकटं पडू देणार नाही, मी नेहमी नेहमी तिला सपोर्ट करेन. पण त्यासाठी हे सगळं मग चांगलं आहे ना श्रीनिवास. आय एम व्हेरी हॅपी निशीला असा पार्टनर मिळाला जो तिचं स्वप्न पूर्ण करेल, बट प्लीज तिची काळजी घे. अगं मी काय तुला मला निशी, ओ निशी, निशी, ओ निशी, श्रीनु तू काय करतोय इथे? कळला नाही ना तरी माका बरोबर कळलेला. चोरून भेटू किलो असणार निशिक हो ना? काय रे, पण घरात दुसरी पण माणसं असत ना, जरा भान ठेव, परत आज जाऊ दे. माका सांग माझी सून खाया. निशिक गो निशिक. निशी रूम मध्ये नाहीये. नाहीये? बराच वेळ झाला. काय बराच वेळ नाही? अरे तू हिच्याशी बोलत काय उभा?
निशिक शोधायचास ना, काय तुका कळत नाही काय? चल आपण शोधूयात एका, चल तू, चल तू निशिक। निशिगंधा, विल यू मॅरी मी? निशिगंधा, निशिगंधा प्लीज, मस्करी करू नकोस। नाही, असं नाही होऊ शकत। काय म्हणतेस तू? माझं काही चुकलंय का? आज तुम्ही घरी आला, घरी पूजा नव्हती, सुपारी फोडण्याचा कार्यक्रम होता। सर माझं लग्न ठरलंय। काय झालं काय? माका आधी सांग निशी खया। अगो बोलत कशाक नाही, सांग ना खया निशी। आणि तू मान्य केलंस? म्हणजे तुझे बाबा म्हणतायत म्हणून तू एका अनोळखी मुलाशी लग्न करायला तयार झाली? सर तो मुलगा अनोळखी नाहीये, श्रीनू माझ्या आत्याचा मुलगा, जो आपल्या बरोबर मुंबईला कॅम्प साठी आला होता। मग नकार दे ना त्याला। सर ते आता शक्य नाहीये। अगं तर काय झालं? कारण माझ्या दादांनी माझं लग्न ठरवलं। मग मी येतो ना तुझ्यासोबत? एक गोष्ट मी त्यांच्या मनाविरुद्ध करते, दुसरी गोष्ट मी नाही करू शकत। असं होत नाही निशिगंधा। मी हेच सांगायला तुम्हाला इकडे आलो होते सर। आपण जाऊ। सर